अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पैसे वाटले गेल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. उन्हाळ्यातही पैशांची धुवाधार बरसात होते, गावागावात पाकिटं वाटली जात आहेत असा आरोप रोहित पवारांनी केलाय. तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत, तेव्हा विखे पाटील यांच्याकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. रोहित पवार यांनी पाकिटाच्या फोटोसह पोस्टही केली आहे, तर सुजय विखे पाटील यांनी रोहित पवारांवरच पाकिटं वाटल्याचा आरोप केलाय. किती लोकांना पाकिट दिले आहेत हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांचे पाकिट म्हणजे पाकिट दिलं कोणी हा पहिला प्रश्न. जयंतीने पाकिट नाकारलं म्हणजे त्यांनी दिलेलं नाकारलं का अजून कुठं दुसरीकडून बारामतीहून आलं होतं का पाळणीवरून आलं होतं याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं.